ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण चर्चा करणार आहोत की माझी प्रगती होत नाही मला अपयश येतं सतत कामामध्ये माझ्या मनासारखं काही घडतच नाही मार जी माझ्या जी आर्थिक बाजू आहे त्या त्यासुद्धी काही गोष्टी करतो त्यासाठी सुद्धा मला व्यत्यय होतो नोकरीच्या बाबत अगर कुठं नोकरी लागली असेल तिथं मला त्रास होतो आहे नोकरी सोडवते नोकरी टिकाऊ स्वरूपाचे नाहीत व्यवसायामध्ये मला यश नाही असे बरेच प्रकार आहेत म्हणजे आपण अपयशी मला कुठल्याच कामात यश येत नाहीच या विषयावर आपण चर्चा करणार आहोत दैवी गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूया आपण दैवी गोष्टीवर बोलतो दैवी गोष्टीवर उपाय सांगतो आपण सांगत नाही असं नाही पण बऱ्याच वेळेस दैवी हा गोष्टी नसतात तर आपणच निर्माण केलेले हे संकट असतात स्वत निर्माण केलेले संकट असतात आपली विचार करण्याची पद्धत काही गोष्टी असतात ना त्याच्यावर आपल्याला अपयश येतं आपल्या मनामध्ये जे काही विचार असतात ना त्याच्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात त्यात कुणाचाही दोष नसतो देवाचा दोष नसतो कुठली बाधा नसते काही नसतं सर्व ही आपला असतो स्वतःचाच असतो आपल्या प्रगतीमध्ये व्यत्यय येण्याचा दोष म्हणजे आपल्या स्वतःचा स्वतःच म्हणजे काही नैसर्गिक नाही ते एक आपला गुण असतो आणि हा स्वभाव गुण जर बदलला आपण तर नक्कीच आपण जीवनामध्ये यशस्वी होताल आणि आनंदी होताल आता आपण जास्त किचकट काही गोष्टी सांगणार नाही तर थोडक्यात आणि सहज समजतील अशाच गोष्टीवर बोलणार आहोत कारण मलाच आवडत नाही ती फार किचकट सांगायचं सोपं करून सांगत असतो मी सहज कळेल असं तर कसं काही जण व्यक्तींचा स्वभाव असतो मला शिकायचं होतं हो पण अमुक अमुक ही गोष्ट माझी परिस्थिती ही झाली अमुक हे झालं कुणी शिकलेलं आहे तर मला नोकरीमध्ये नोकरी लागत नाही तर मला नोकरी टिकत नाही तिथं ते काहीतरी माझं होतंच मला खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो त्याच्यामुळं मला राह वाटत नाही काही गोष्टी व्यवसाय करायला गेलो तर व्यवसायामध्ये बी येत नाही आता हे काय होत की आपली जी विचार करण्याची पद्धत आहे विचार काही झालं आपल्याकडून जरी काही चुकलं तरी ती दुसऱ्यावरच खापर फोडायचं दुसऱ्या व्यक्तीवरच मे बिझनेस टाकला पण कस्टमर म्हणजे गेला की येत नाही काही नाही अरे बाबा आपण कुठं चुकतोय हे लक्षात घ्या व्यवसायामध्ये आपण कुठं चुकतोय आपण कुठं कमी पडतोय ग्राहकाला काय हवंय आणि आपण काय देतो तर त्यांची मागणी कशी त्यांना अपेक्षा काय आपल्याकडून हे पाहणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेस हम्म दुकान मांडलं म्हणजे विकता असं नसतं त्याला कस्टमरला समजावून गोष्टी द्याव्या लागतात आणि कस्टमर आल्यानंतर ग्राहक आल्यानंतर त्याला वाटलं पाहिजे ही जी वस्तू आहे ती खात्रीशीर आहे काही आहे आणि आपल्याविषयी चांगलं वाटलं पाहिजे हे दुकानदार खरा आहे फसवणूक करणार नाही असं वाटलं पाहिजे आपल्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार नकारात्मक विचार असल्यामुळं समोरच्या व्यक्तीवर तसाच परिणाम होतो तसाच परिणाम होतो त्याच्यामुळं ती प्रॉब्लेम निर्माण होतात अडचण निर्माण होतात सतत आपण नकारात्मक विचार या विचारामुळं आपली प्रगती होत नाही आता समजा काय एखाद्या व्यक्तीनं बंगला बांधला बंगला बांधला बांधला चांगली आनंदाची गोष्ट आहे का नाही त्यांना कसा बांधू त्यांना दोन नंबरचा कमू कसा कमू काय करू ते करू त्यांना काय भ्रष्टाचार करतो आपल्याला काय देणं घेणं नाही का पण आपला विचार कसा असतो काय झालं न बांधायला दोन नंबरचा पैसा आहे अमुक अमुक ह्या अशा गोष्ट घेतल्या त्यांना त्यांना भ्रष्टाचार केला नोकरीमध्ये केला अमुक केला फसवणूक केली लोकांची फसवणुकीतून निर्माण केला येणं न बांधायला काय झालं अरे काय करायचं वागा तुला त्याच्या काय करायचं आपल्याला तू काय करतोस तुला कसं करायचंय हे बघ ना तुझ्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीचा विचार का त्याला कसं का बांधून काय करू हु? तुला काय करायचं तू काय करायला पाहिजे तुझ्या प्रगतीसाठी तू काय करायला पाहिजे तुझी प्रगती कशी होईल याच्यात विचार कर याचा विचार कर डोक्यात ते विचार घे त्या व्यक्तीविषयी नको त्यांना कसं केलं का हा तुझ्याकडून चांगला विचार असं केलं आपण आपण काय करता येईल आपल्याला काय करता येईल प्रगती होण्यासाठी अगर बंगला बांधण्यासाठी काय करता येईल आपल्याला याचा विचार असा हे चुकतं हम्म एखाद्या नवी गाडी घेतली तर काय अरे बाबा तू आनंद मान ना त्याच्यात काय उतरलंय का तुला तू तु घे ना तू प्रयत्न कर ना त्याच्या त्याच्या तो प्रयत्नांना तो घेतली त्यानं असेल त्याच्याकडे पैसा काय पण तुला एवढं डोकं लावायची गरज नाही ना काय करायचं आहे तुला त्याच्यावरून तुझ्या प्रगतीचं तू बघ दुसऱ्याचं नको दुसऱ्याचं नको बघू तू हां तू चांगला विचार कर अरे त्याने कसं खूप प्रगती केली अगर त्यानं खूप मेहनत घेतली व्यवस्था चांगला केला हां चांगल्या चिकाटीनं केलं बचत केली त्याच्यातून त्यानं ही गाडी घेतली असा विचार करणं मग आपण पण करायला पाहिजे आपणही बचत करायला पाहिजे पैसा अनावश्यक खर्च न करायला पाहिजे आणि त्याच्यातून आपण काहीतरी करूया आपण चांगलं हा विचार पाहिजे सतत आपल्या डोक्यामध्ये दुसऱ्याविषयी गैरविचार खराब विचार याच्यामुळं आपली प्रगती होत नाही हे लक्षात ठेवायचं हे काढून टाकायला पाहिजे जर आपल्याला आपली प्रगती हवी असेल तर ह्या गोष्टी आपल्या मनात येता कामाने बरेचसे आयुष्य केलं लोकांचं ह्या कुचानंदी करण्यात लोकांच्या टीकाटिकणी करण्यात त्याला असं केलं तसं केलं अरे बाबा तू काय करतोस ते बघ तु करत। तु 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 ना तुझा तुला करायचं नाही का प्रगती तू अशा निगेटिव्ह विचारामुळे तुझी प्रगती होईना गेली आणि कधीच सुधारणा होत नाही एक लक्ष ठेवायचं सा। ज्या वेळेस आपण कुणाच्या बी प्रगती कुणाचं यश तुम्हाला पचविता येत नसेल तुम्हाला देखवत नसेल तर तुमची प्रगती होत नाही नाही आवडत तर दुर्लक्ष करा त्याच्यावर टीका करू नका टिप्पणी करू नका तुम्ही कसं प्रगती करू शकाल याच्यावर विचार करा नक्की होत फक्त एक सोपा मार्ग याच्यातला आपल्या प्रगती करण्यात व्यत्यय काय होतो तर आपली जी विचारसरणी आहे निगेटिव्ह विचार करण्याची पद्धत ती काढून टाका अधुगोर डोक्यातून काढून टाका काही होत नाही अडचण नक्की शंभर टक्के तुम्हाला येश येणार आणि तुमची प्रगती होणार म्हणजे होणार मी खात्रीशीर सांगतो दुसऱ्याविषयी मनामध्ये असे विचार येतात ना ते काढून टाका घेऊ नका तुम्ही ते विचार मग बघा तुमची प्रगती होते का नाही ते एक वर्षामध्ये तुमची प्रगती झाली पाहिजे प्रयत्न करा काही नाही अवघड दुसऱ्याचा विचार दुसऱ्याच्या प्रगतीचे झालेल्याच तुम्हाला खराब वाटत ते काढून टाका त्याची प्रगती तर अजून हो त्याची प्रगती आता एक गाडी घेतली ना त्यानं अजून दोन त्याच्यापेक्षा पुढच्या पटीतली घ्याव असा विचार राहू द्या त्यानं एक बंगला बांधलाय तर अजून दुसऱ्या बंगला बांधव्या त्यानं अमुख ही गोष्ट केली तर अजून त्यानं करू त्याची खूप प्रगती हवी असं मनामध्ये विचार करा नक्कीच तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं शेत राहीन तुमची प्रगती होत राहील यात कसलीही शंका नाही यात देव धर्म हाचा कसलाही संबंध नाही हे आपला विचार करण्याची पद्धत आहे फक्त हे बदला तुम्ही हु? हु? देव नाही देव असं काही म्हणत नाही मी ह्याच्यामध्ये दोष नाही ह्या गोष्टीमध्ये कुठलाही दैवी दोष नाही अगर कुणी आपल्याला करणी बाधा असल्या गोष्टी काही जे येतात ना आपल्या प्रगतीमध्ये काही करायला येत असं लोक ह्या गोष्टी येतात तर ती काढून टाका ती नसतं तरी त्याच्यानं काही होत नाही तुम्ही डोक्यात बी घेऊ नका फक्त आपली विचार करण्याची पद्धत बदला नकारात्मक विचार सोडून द्या लोकाविषयी जे आपले विचार आहेत वाईट ते सोडून द्या डोक्यातलं काढून टाका प्रगतीचे विचार करा त्यांचे बी प्रगतीचे विचार करा आणि तुमच्याही प्रगतीचे विचार करा नक्कीच तुम्हाला यातून खूप काही यश मिळेल बघा करून करा सुरुवात ठीक आहे कारण अशा संदर्भात खूप मला लोक फोनवर बोलतात असं झालं तसं म्हणून मला हे सांगायचं तर त्रासो आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच टेक्निक तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा